काही वर्षांपूर्वी जळगावची अवस्था खूपच दयनीय होती. लोकांना जगण्याच्या मूलभूत गरजांसाठी सुद्धा दररोज झगडावं लागत होतं. जे स्ट्रीट लाइट्स वगैरह के लिए यहाँ कचरा कुंडी जो की बहुत प्रॉब्लम थी. जब हम यहाँ रहने के लिए आए घर के सामने ही कचरा कुंडी थी. हम जो 30 वर्षापासून रस्ते पूर्वीपासून केलेले होते तसेच होते. घर के बाहर अकेले नहीं निकल सकती थी. मेरे बच्चे बाइक अच्छे से चला नहीं सकते थे क्योंकि सड़कों पे इतने सारे गड्ढे थे. बहुत सारी प्रॉब्लम को हम लोग फेस कर रहे थे. आणि अशा परिस्थितीत प्रभागातील लोकांना एक आशेचा किरण दिसला, तो भारतीय जनता पार्टीच्या रवींद्र पाटील यांच्या रूपाने. रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत गरजांची त्यांनी पूर्तता केली. आज हमारी रोड इतनी अच्छी हो गई है कि हम कैसी भी अच्छे से अच्छी ड्राइविंग कर सकते हैं. तसेच गटारी लाइटिंगची व्यवस्था अतिशय चांगली झाली. पाणी व्यवस्थित यायला लागलं. अनेक सोयी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. हमारा वार्ड जो पहले था वो और आज में जमीन आसमान का फर्क हो गया. विकास घडतोय, आपला प्रभाग आता बदलतोय. चला या विकास यात्रेत आपणही सामील होऊया. भाजपा को वोट दें.